हॅलो, नमस्कार. मी सोनाली. स्वागत आहे तुमचं म्हणजे मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. गुरुवारचा व्हिडिओ आहे. गुरुवारचाच काल पण तुम्हाला व्हिडिओ आलेला. एका दिवशीचं माझं जे काही रुटीन होतं ते मी दोन पार्टमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे. पण हो, सगळ्यात आधी माझ्या खूप साऱ्या गोडताईंचं मनापासून आभारी आहे. खूप सारं प्रेम आशीर्वाद तुम्ही देत आहात, माहितीही देत आहात. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे गोमूत्राबद्दल काल खूप कमेंट आलेल्या, तर पुढं जाऊन मी सांगेन, तुमच्याशी बोलेन. तर आज साहजिकच आहे, गुरुवार असल्यामुळे ना हळद आणि गोमूत्र याचं दोन्ही मिक्स केलं जातं आणि अशा प्रकारे आपल्या उमऱ्याला लेपन दिलं जातं, पूर्ण उमरा. आता मला काल पण अशी कमेंट आली की लाकडी उमरा का बसवलेला नाही आहे. तर आता सध्या लाकडी उमरं बसवतच नाही आहेत, अशी मार्बल ग्रेनाईट जे असतात तेच. नेक्स्ट टाईम ज्यावेळेला आपलं घर होईल त्यावेळेला अवश्य लाकडीच बसवला जाईल. तर ज्या गोष्टी मी आता तुरंतच शिकलेले आहे, ज्या माहीत झालेल्या आहेत, त्याच ज्या माझ्या ताई आहेत, आता बऱ्याच जणींना माहीत आहे बरं का हे, कारण कमेंट पण आलेल्या होत्या मला की असं असं असतं आणि थोडंफार मीही माहिती घेतली. पण ज्या आता नवीन आहेत आणि ज्यांना माहीत नाही त्यांना एक सांगणं आहे की गुरुवारच्या दिवशी गोमूत्र आणि हळद असं मिक्स करून उमऱ्याला लावावं. मला एवढं माहीत होतं की शनिवार आणि पौर्णिमेच्या दिवशी पण लावलं जातं, हे पहिल्यापासून मला माहीत होतं, पण गुरुवारचं माहीत नव्हतं. आता जस्ट माहीत झालं म्हणून मीही केलेलं आहे आणि ते नवशिक्या ताईंसाठी मी शेअर करत आहे. तर आता इथं काय केलेलं आहे, फूल वाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी काढत आहे रांगोळी. जसं तुम्ही काल पाहिलं, बाहेरची नुसती पूजा मी केलेली होती, उमऱ्याची पूजा केलेली होती, पण ही पूजा बाकी होते. टेक्निकल काही इश्यू होते, अजूनही थोड्याफार ह्याला इश्यू आलेले आहेत. थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते झालं होतं, त्यामुळे तुम्हाला मी हे काल शेअर करणार होते. काल एकाच दिवसात सगळं मी तुम्हाला शेअर करणार होते, पण ते झालं नाही, त्यामुळे मला थोडंसं काल आणि थोडं आज शेअर करावं लागलेलं आहे. आणि हो, माझा कालचा जो व्हिडिओ होता त्यामधल्या कमेंटचा रिप्लाय राहिलेला आहे. कारण काय झालं की तुम्ही पाहत असाल जे काल व्हिडिओमध्ये पाठवलेलं ते माझं दिवसभराचं रुटीन आणि हे रुटीन, त्यामुळे थोडासा वर्कलोड बॉडीला जास्त आल्यामुळे ना काल पूर्ण दिवस माझी तब्येत जी होती ना ती नरमच होती. नरम म्हणण्यापेक्षा थोडीशी जास्तच नरम होती. त्यामुळे मी विचार केला की एखादा आठवड्यातला एखादा दिवस माझ्या ताई मला समजून घेतील, त्यामुळे मी त्याला कुठलाही रिप्लाय दिला नाही. त्यासाठी मनापासून सॉरी म्हणते, कारण प्रत्येक ह्याचा रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न करत असते, पण कधीतरी असं होतं बघा. त्यामुळे तर आता इथं काय केलेलं आहे, तर पूर्ण घरामध्ये मी कापूर फिरवलेला आहे. कारण ज्या दिवशी स्पेशल दिवस असतो आपला पूजेचा, त्या दिवशी पूर्ण घरामध्ये, तसं तर आरती वगैरे झाल्यानंतर आपण फिरवतोच. आता होतं आज गुरुपुष्य अमृत. काल अशीच कमेंट आली की गुरुपुष्य अमृत म्हणजे काय असतं, गुरुपुष्य अमृताची माहिती थोडक्यात दे. तर मी सांगेन की तुम्ही जर नेटवरती सर्च केलं तर तुम्हाला गुरुपुष्य अमृताची माहिती मिळून जाईल. तर या दिवशी पण हा उपाय करायचा होता. तर तूप घेतलेला आहे आणि जे आपलं बोट असतं ना जे देवाला हळदी कुंकू लावतं, त्याच बोटाने ना अशा प्रकारे भिंतीवर आणि आपली जी गॅसची शेगडी आहे तिच्यावर ना स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर जे हळद आणि कुंकू मिक्स करूनसुद्धा वापरू शकतो किंवा सेपरेट सेपरेटसुद्धा वापरू शकतो, जे जसं मला माहीत झालेलं त्यानुसार मी ते केलेलं आहे. तर अशा प्रकारे, आणि ही पूजा तुम्ही मंगळवार शुक्रवारसुद्धा करू शकता, असं काय म्हणजे गुरुपुष्यच असं नाही आहे. शेवटी आपला गॅस जो आहे तो आपण म्हणतो की अन्नपूर्णा, तर अन्नपूर्णेचीच एक पूजा केल्यागत असतं हे. थोडंसं अक्षदा आणि फूल आणि आरती, बस आता ही पूजा वगैरे झालेली होती. त्याच्यानंतर माझं होतं पुढचं रुटीन, कारण आज माझी रुटीनवर रुटीन, रुटीनवर रुटीन असणार आहे, साहजिकच आहे. आणि छान वाटतं बघा, या दिवशी घरामध्ये एक पॉझिटिव्ह लहरी ज्या असतात ना त्या निर्माण होतात आणि खूप छान असं मन प्रसन्न वगैरे होतं. ज्यावेळेला पूजापाठ असतं ना घरामध्ये त्यावेळेला बघा घरातलं वातावरण एकदम शुद्ध होतं. तर आता ना एक राहिलेलं होतं तुम्हाला शेअर करायचं, ते म्हणजे काय, तर तू कवडीची पूजा कशी करतेस. खूप दिवस झालं कमेंट आल्या पण मी नाही शेअर केलं. मी माझ्या पद्धतीनं आता सांगत आहे, मी जे गेली 7-8 वर्ष करत आहे तेच सांगत आहे. आता यामध्ये जर वेगळं कोणी करत असेल तर तो आता ज्याचा त्याचं वेगवेगळं म्हणजे पद्धत असते. पण मी गुरुवारच्या दिवशी काय करते, रोजच्या रोज नाही तर मंगळवार गुरुवार शुक्रवार रविवार या दिवशी मी काय करते, तर अशा प्रकारे पुसते. जे आता तुम्ही पाहत असाल हळदी आणि कुंकू मी मिक्स केलेलं आहे. नुसती हळद जरी घेतली तर गुरुवारच्या दिवशी हे करायचं आहे, नुसती हळद घ्यायची आहे, पाण्यामध्ये भिजवायची आहे आणि कवड्या पूर्णपणे त्यामध्ये भिजवून काढायच्या आहेत. म्हणजे त्याला लेपन वगैरे देऊ शकता किंवा मी आता सध्या जे करत आहे अशा प्रकारे करू शकता. हे फक्त गुरुवारी करायचं आहे, बाकीच्या दिवशी मग आपण आहे असं हळदी कुंकू लावून पूजा करायची. डेली त्याला नाही धुतलं तरी चालतं, पण शुक्रवार मंगळवार गुरुवार रविवार एवढा दिवस तरी धुवा आणि गुरुवारच्या दिवशी हळदीच्या पाण्यामध्ये त्या बुडवून काढा किंवा अशा प्रकारे लेप द्या. तर मी तर अशीच करते, गेली 7-8 वर्ष झाले अशीच मी कवडीची पूजा करत आलेली आहे.
आणि आता इथं आहे समर्थांच्या पूजेची मांडणी. जे आपलं 11 गुरुवारचं व्रत सुरू केलेलं होतं त्यातला आज आहे दुसरा गुरुवार. आणि गेल्या गुरुवारी मी शेअर केलं होतं की माझ्या हातून काय काय चुका झालेल्या होत्या आणि त्या तुम्ही करू नये. ज्या माझ्या नवीन ताई आहेत ज्या पकडणार होत्या तर त्यांना थोडंसं हे व्हावं म्हणून मी आधीच क्लिअर केलं तर माझ्या चुका जेणेकरून तुमच्या चुका होऊ नये म्हणून. तर या गुरुवारी मी आशा करते आता ज्या स्वामी भक्त ताई आहेत त्यांनी मला अवश्य कमेंट करावी. तुम्ही ज्या ज्या माझ्या गेल्या वेळेला चुका झालेल्या त्याच्याबद्दल तुम्ही जी जी उत्तर दिली होती त्या त्यानुसार मी सगळं केलेलं आहे. तर पंचामृतामध्ये काय आहे तर एक म्हणजे दूध, दही, जे आपलं गुलाबजल असतं ते घेतलेलं आहे, तुळशीचं पान घेतलेलं आहे, त्याचबरोबर तूप, साखर एवढं मी घेतलेलं आहे. आणि बाकीचं काय नाही, मग आपलं जे काय पाणी आहे त्याने 5-5 वेळा मी असं ते 5 वेळा आणि हे 5 वेळा तोंडामध्ये सतत स्वामी जप आपला सुरू ठेवलेला आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी या व्रताबद्दल मी कमेंट थ्रू शिकलेली आहे. गेल्या गुरुवारच्या घजामध्ये मला माझ्याकडून झालेल्या चुकेवर उत्तर प्रचंड प्रमाणात मिळाली आणि त्यामुळे काय झालं की या गुरुवारचं जे काय व्रत होतं करताना मला कुठलीही अडचण आली नाही. आणि आशा करते की ज्या पाहणाऱ्या ताई आहेत त्यांना माझी पूजा आज योग्य आणि परफेक्ट दिसावी. अगदी पूजेच्या मांडणीपासून वाचण्यापर्यंत आणि नैवेद्य बनवून दाखवेपर्यंत ज्या काही तुम्ही सांगितलेल्या होत्या माझ्या चुका त्या सगळ्या मी इथं सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुधारलेल्या असाव्या. आणि जरी आणि राहिला असेल तर आणिही तुम्ही सांगू शकता. कारण तुमच्या सांगण्यातून मी कधीही वाईट वाटून घेतलेलं नाही, उलट मला अभिमान आहे, आनंद आहे, त्यामुळे तुम्ही अवश्य सांगू शकता. तर जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं हे केलेलं आहे आणि जे तांदूळ ठेवले होते त्याच्यावरती मी तुळशीचं पान ठेवलेलं आहे. मला पिंपळाचं पण पान सांगितलेलं पण मिळालं नाही, त्यामुळे मी तुळशीचं ठेवलेलं आहे. आणि कलश जो आहे तो पुजून घेतलेला आहे, अभिषेक झालेला आहे पूर्ण आपला. आणि आता तांब्यावरती मी काढत आहे स्वस्तिक. अभिषेक झाल्यानंतर व्यवस्थित असं स्वामीजींना पुसून मग तुम्ही जे मला अत्तर सांगितलेलं हे ना अत्तर. आज सकाळी जवळजवळ 7 वाजताच हे गेले होते मार्केटमध्ये, जेवढं मला काय पाहिजे होतं, दुसरी नवीन वस्त्र, हिना अत्तर, जे काय लागणार होतं सगळं साहित्य, चाप्याची फुलं सगळं घेऊन आलेले आहेत. आणि एका ताईने सांगितलेलं की स्वामी महाराजांच्या तोंडावरती अत्तर कधीही लावायचं नाही. मी काय करत होते, संपूर्ण लावत होते, पण आज मी लावलेलं नाही तोंडावरती, बाकी सगळीकडे लावलेलं आहे. आणि तुम्ही जे चंदन म्हणता ते मला माहीत नाही कसलं चंदन म्हणता, मी तर हे जे आहे ना डबीतलं तेच वापरते. तर बस, आणि ही वस्त्र आणलेली आहेत आज जस्ट मिळाली, बरोबर साईज आणि परफेक्टली मिळालेली आहेत. तर जशी मी रेग्युलर स्थापना करते तशीच केलेली आहे. वस्त्रांचा एक प्रॉब्लेम काय होतो ना की पूर्ण मूर्तींना झाकून जाते, त्यामुळे ते व्यवस्थित काय घालता येत नाही ना काय ठेवता येत नाही. पण असं वस्त्र हे नियमच आहे, त्यामुळे मी आहे तशी घातलेली आहेत. फक्त एवढंच की मूर्ती जी आहे ना पूर्ण फक्त चेहराच दिसतो, बाकीचं सगळं झाकून जातं त्यामुळे. आणि उजव्या साईडला पूजेच्या घंटी ठेवायच्या, म्हणजे स्वामी महाराजांच्या उजव्या साईडला ना घंटी. चाप्याची फुलं जी आहेत ती त्यांच्या पायापाशी ठेवायची. आता तुमच्या कमेंट आलेल्या त्यानुसार सांगत आहे, जेणेकरून आता नवीन ज्या ताई आहेत ज्या सुरुवातीला पकडत आहेत त्यांना आणि एकदा आपल्या ह्या व्हिडिओ थ्रू थोडंसं मार्गदर्शन व्हावं. बाकी तसे तर खूप सारे व्हिडिओ आहेत, खूप सारे म्हणजे खूप जे प्रमाणाच्या बाहेर व्हिडिओ आहेत जे यूट्यूबवरती सध्या आहेत की कशाप्रकारे करायचं काय, तर तिथं पाहूनसुद्धा आपण करू शकतो. पण मला तेवढा कुणाचंही जास्त पाहण्यास वेळ मिळाला नाही. मी आपल्या ताईंच्या आलेल्या कमेंट होत्या त्या कमेंट वाचल्या आणि त्यानुसार मी केलेलं आहे. कारण माझ्या रुटीनमध्ये मी एक्स्ट्रा काम जे असतं ते माझ्या कमेंटचं करत असते. मी कमेंट कर खूप सारं लक्ष देत असते, खूप म्हणजे खूप. मी इतर गोष्टी सोडते पण कमेंटचा रिप्लाय आणि त्या कमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं आहे, काय बोललं गेलं आहे, कुठे आपलं चुकलेलं आहे, कुठे आपलं बरोबर आहे, कुठे आपलं तोंड भरून कौतुक झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी बघते. आणि मला जसा होईल तसा मी तुम्हाला रिप्लाय देत असते. त्यामुळे माझा वेळ काय होतो की यूट्यूब, माझ्या कमेंट, घरातलं काम या सगळ्यामध्येच जातो. तुम्ही मला खूप सांगितलं की हे व्हिडिओ बघून कर, ते व्हिडिओ बघून कर, पण आपला टाईम जो आहे ना तो जास्त म्हणजे जास्त घड्याळाच्या काट्यावरती जे जीवन असताना ते आहे माझं. त्यामुळे मी तुमच्या कमेंट जशा आल्या तशाच मी आज पूजा करण्याची प्रयत्न केलेला आहे. तर ही सकाळची होती, सगळं मांडलं, सगळं झालं. कालची जी आंबोळी तुम्हाला म्हणलेलं उपवासाची ते आहे बघा ताटामध्ये, तशा प्रकारे झालेली आहे. पूर्ण नैवेद्य सगळ्यावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे.
एक न ठेवता पाच ठेवा असंही मला सांगण्यात आलं, त्यामुळे मी पाच पानं जी आहेत ती ठेवत असते पूजेमध्ये. होता होईल तेवढी साधी मनापासून. आणि हो, फळ विसरलं होतं माझं, तर यावेळेला मी केळीचं जे फळ होतं ना ते ठेवलेलं आहे. तर पूर्णपणे आता तुम्हाला मी माझी पूजा तर दाखवेनच, त्यामुळे तुम्ही त्यातून आणि पण जे काय आहे ते मला सांगायचं असेल ते सांगू शकता. तर इथं सकाळी मी काय केलेलं आहे तर माळ जप जी होती ती केलेली आहे. आता 11 वेळा नाही केलेली मी, फक्त आता एकदाच केली होती कारण सकाळची मला गडबड खूप होती. आणि एकदाच मी तारक मंत्र जो आहे तो अशा प्रकारे लिहून काढलेला आहे, याच्यावरती अजून माझा तोंडपाठ नाही, पण हळूहळू तारक मंत्रसुद्धा पूर्णपणे तोंडपाठ होणार. आणि तुम्ही सांगितलेले की नैवेद्य दाखवताना अशा प्रकारे खाली चौकोनी पाण्याने काढत जा आणि मग नैवेद्य दाखवत जा. तर अशाच प्रकारे सकाळची जी होती ना ती पूजा मी पूर्णपणे फिनिश केलेली होती. लास्ट होता मुजरा. तर मी मुजरा अशा प्रकारे करते, बरोबर असेल तर सांगा, यामध्ये पण आणि काय राहिलं असेल तरी पण तुम्ही सांगू शकता. तर बस अशा प्रकारे होती ही सकाळची पूजा आणि ही पूजेची मांडणी. आणि नवीन ताई असतील तर त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल, नक्कीच होईल. आणि जरी यातून काय राहिला असेल तर खाली कमेंट करणाऱ्या खूप साऱ्या आपल्या स्वामी भक्त ताई आहेत, त्या तुम्ही कमेंट वाचाव्या, म्हणजे जेणेकरून माझ्याकडून राहिलेलं जे काय असेल ते तुम्हाला त्या कमेंटमधून मार्गदर्शन मिळेल. तर वैभव लक्ष्मी माता बाळोमामा आणि स्वामी समर्थांची माझ्यावर एवढी छान कृपा आहे की मला एवढ्या गोड ताई मिळाल्या. माझं कुठंही कधीही चुकू दे, मला कधीही वाकड्यात न बोलता एकदम सरळ स्वच्छ भाषेत आणि खूप छान आणि प्रेमाने सांगता, हेच सगळ्यात मोठं माझं नशीब आहे असं म्हणेन. हॅलो नमस्कार, मी सोनाली, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. टायमिंग दाखवते 4:30 झालेले आहेत. तर टायमिंग दाखवायची एक सवय झालेली आहे, अंगवळणी पडलेलं आहे. तर आता 4:30 झालेले आहेत. मी आता स्वयंपाकाला जाणार होते, प्रॉब्लेम एक झाला, जस्ट पाऊस सुरू झालेला आहे, मोठा पाऊस सुरू झालेला आहे. तुम्हाला दाखवेन मी बॅक कॅमेरेनं. प्रॉब्लेम काय झाला की मोठा पाऊस सुरू झाल्यामुळे घरातील लाईटही गेलेली आहे. कधी कधी असा प्रॉब्लेम होतो की लाईट येऊ शकते न शकते, कारण पावसाळ्याच्या ह्याच्यावर म्हणजे अवलंबून असतं कुठे काय प्रॉब्लेम वगैरे. तर स्वयंपाक करणार होते पण आधी पुन्हा विचार केला. आता किट्टो आणि आर्यन हे आज 3 झालेले आहेत. आज काय मंथ एंडिंग होता, आज 3 झालेले आहेत. पावसामुळं हे पण आलेले आहेत. मग आता ही सगळी आल्या मी काय केलं की सकाळचं जे काल तुम्हाला व्हिडिओ आलेला आज त्याचं जे बॅटर राहिलं होतं शिल्लक त्या बॅटरचे आणि पुन्हा यांना आंबळ्या करून दिल्या. सगळी ओव्हरलोड झालेले आहेत, आत्ता जेवलेले आहेत, म्हणजे सकाळी तर जेवली होती, दुपारी जेवलेली, प्लस आता पोट भरून खाल्लेलं आहे, त्यामुळे त्यांची कुणाचीच गडबड नसणार संध्याकाळी. आणि मग मी विचार केला की आता लाईट गेलेली आहे, आता जर मी सुरुवात केली तर पोती वगैरे माझा जे काय आपले 21 आहेत ते वेळेत वाचून होतील. आणि जर मी सगळा स्वयंपाक करून वाचायची म्हणले लाईट जर नाही आली तर मग मला ते अवघड लागत होणार, म्हणून आता मी जाणार आहे पोती वाचायला. तर इथे ना तूप घेत आहे. गेल्या वेळेला पण मी तुपाचाच दिवा लावलेला. मी कधीही पूजा असू दे आपल्या घरात आहे आता, तर त्यामुळे मी काय करते, पूजा ज्यावेळेला असते ना, कुठलीही पूजा असू दे, मग ज्यावेळेला 2 अशा आरत्या लावून आपण ही करतो ना, तर त्यावेळेला मी तुपाचाच दिवा लावते. पण त्या गेल्या वेळेला काय वाटलं ताईंना की ते बहुतेक जे भांडं होतं ते बघून त्यांना काय वाटलं की तेल असावं, पण नाही, ते तूपच होतं. गेल्या वेळेला पण मी तूप वापरलेलं. आणि हो, जे हराळे असतो ना ती मी वापरलेली आहे, जी गणपती बाप्पाला असते ना ती. कारण मला एक माझी जी स्वामी भक्त मैत्रीण आहे ना, तिने एक मला व्हॉट्सअप केलेलं होतं ना, तर त्यामध्ये ना हराळीचा पण उल्लेख होता. तर त्यामुळे मी काय केलेलं की सकाळी येताना यांना हराळी पण आणायला लावलेली होती. तर ती पण म्हणजे आपण त्याला दुर्वा म्हणतो बघा, तर ते पण ठेवलं होतं. आता इथं सुरुवातीला मी जे काय आहे ते माळ जप पुन्हा पूर्णपणे तारक मंत्र मुलांसोबत पूर्ण केला. त्याच्यानंतर 21 जे होते ते पण मी पूर्ण केलेले होते. आणि त्याच्यानंतर मग आरती. तर मुलं ना 1, 2, 3 होईपर्यंत माझ्याजवळ बसली, नंतर ती दमली. मग त्यांना म्हटलं तुम्ही जाऊ शकता, फक्त तुम्ही तिथं बसून ऐका. मग ते अभ्यास करत होतं कोणाचं काय तर कोणाचं काय. तर झालेली आहे आरती. इथं जरा मुलांचं बघा, आरू मुजरा कसा करतो बघा. आणि इथून पुढं ना ही पूजा होईपर्यंत तुम्ही फक्त आरूकडे लक्ष द्या. आरूचं वागणं, आरूचा स्वभाव, आरू कशा पद्धतीनं करतो, त्याची ॲक्टिंग, तर इथं बघू शकता. आता कुठे असू दे, पूजा असू दे, काही असू दे, पण खोड्या करणं, आगावपणा करणं आरू सोडत नाही. तर इथं ना आणि जास्तीत जास्त त्याचं जे असते ना खोडी ती दिदीशी असते.
तर आता झालेलं आहे. आता सुरुवातीला काय केलेलं आहे मी, अजून तर आपला नैवेद्य वगैरे तयार नव्हता, स्वयंपाक तयार नव्हता, म्हणून मी काय केलेलं आहे की साखर जी असते ना तिचा सुरुवातीला नैवेद्य दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग घरात रेग्युलर जे काय असतं ना, आम्ही चौघंच मिळून जे असतो ना आपण खूप जास्त एन्जॉय करतो बरं का. कुठलाही कार्यक्रम होऊ दे, कुठला सण होऊ दे, कारण आमच्यामध्ये जास्त एन्जॉयमेंट जे असते ना ते आरूचे असते, त्याचं वागणं, त्याचा स्वभाव. तर आपली पूजा झालेली आहे. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत, 8:30 वाजलेले आहेत. बरोबर 8:30 माझी पूजा झालेली आहे. आता मी जाणार आहे नैवेद्य बनवायला. एक सलग लगातार आपण ज्या वेळेला पठण करतो त्यावेळेला थोडंसं कशालाही होतं, काय नाही, थोडंसं गुळ आणि पाणी पिलं व्यवस्थित होतं, कारण आपल्याला आदत नसते बघा, सवय नसते त्यामुळं. तर आता 8:30 वाजलेले आहेत, तर 9:15 आता जेवण बनवायचं आहे. मी विचारले यांना काय बनवूया, पुरी वगैरे असं बनवायचं ठरवलेलं होतं, पण आता सगळेजण वेळ खूप झालेला आहे आणि मी जेवण बनवणार कधी, तो नैवेद्य स्वामींपर्यंत जाणार कधी, त्यापेक्षा असं म्हणण्यात आलं की लाईट वेट काहीतरी असं बनव. तर आपला पांढरा भात, वरण आणि त्याचबरोबर बनवणार आहे खीर मी बनवणार आहे. स्वामींना जसं तुम्ही सांगितलं तसंच वरण, खीर, कांदा भजी वगैरे सगळं बनवायचं प्लॅनिंग होतं, पण आता सध्या कुणाची ही नाही आहे तेवढी जेवण्याची, म्हणजे मगाशी जसे फुल टाईट जेवलेले आहेत त्यामुळं. आणि असं स्वामीजींना एक नैवेद्य गेला काय आणि पंचपक्वानाचं ताट गेलं काय, नैवेद्याचे मतलब असतो ते आपल्या भक्तीला भुकेलेले आहेत. आणि आता लेट झाल्यामुळे मी काय करते, पटकन बाकीचं उरकून घेते आणि उद्या डब्याची मला तयारी करायची आहे. उद्या एक सोडून दोन डबे, त्याची तयारी आता करून ठेवावी लागते. हे बघा किट्टबद्दल सांगायचंय, ते फिरवायचं असतं की नाही, काय म्हणतात ग ते कापुराचं दाखवते, हे कापुराचं आहे ना. तीन मी आरत्या म्हणल्या, लागोपाठ होत्या म्हणलं म्हणाव्या, त्या तीन आरत्या ती तू पोळवतपर्यंत आलं किट्टो ना आम्हाला नुसते हात करते, अशी खुणा करते, अशी फिरवते, आवरा आवरा. मी म्हणलं असं का म्हणायला लागलंय, कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर मग आहे ना माझ्या हातात तिनं दिली आणि तिला कंट्रोल झालं नाहीये. तर हे गरम होत आहे बघा, आता काय करते याला ना, याला ना एक कापड बांधून घेते पाठीमागच्या साईडला, म्हणजे जेणेकरून गरमीचा त्रास होणार नाही, किंवा प्लास्टिकचं एखादं काहीतरी आपण बसू, प्लास्टिकचं बिळगून जाते. नाही नाही ते प्लास्टिक वेगळं असतं ग. तर केलेले आहे मी आता स्वयंपाकाला सुरुवात. डाळ लावणार आहे, भात लावणार आहे, आपण खीर बनवणार आहोत. पण हो, काल मला कमेंट अशा आलेल्या होत्या गोमूत्राबद्दल की गोमूत्राने देव स्वच्छ करू नये किंवा देवांच्या अंगावरती गोमूत्र शिंपडू नये. पण एक सांगते की मी लहानपणापासून माझ्या घरी म्हणजे माहेरी आई वडिलांना मी कायम गोमूत्रानं देव स्वच्छ करत आले पाहिलेलं आहे, कारण त्यांनी अजून पण करतात. आता ज्यावेळेला आता मध्यंतरी आमच्या चिंचणी मायकाच्या सुवासनी झाल्या, ज्यावेळेला पालखी येणार होती, तर त्यावेळेला आईने ना जे काय देव होते ते पूर्णपणे गोमूत्राने साफ केलेले होते. आणि ज्यावेळेला तुमच्या काल कमेंट आल्यानंतर मी तिला फोन लावला आणि विचारलं की मला तर अशा कमेंट येत आहेत, तर आईनं सांगितलं की आपण जे गंगाजल म्हणतो त्याच्यापेक्षा 1000 पटीने गोमूत्र हे पवित्र आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे. 33 कोटी देव असणाऱ्या गाईचं गोमूत्र आहे, त्यामुळे ते देवाला वापरायला काही प्रॉब्लेम नाही. असो आता तुम्हाला माहीत नसणार किंवा तुम्ही कधी पाहिलं नसणार त्यामुळे तुम्हाला वाटलं असणार, पण बऱ्याचशा कमेंट अशा पण आल्या की चालत नाही, बाकी सगळीकडे चालतं, पण आता मी लहानपणापासून हे करत आलते, पाहत आलते, बघत आलते, त्यामुळे ते मी केलं. पण जर तुमच्या लेकी जर ते योग्य नसेल तर इथून पुढे ते वापरलं जाणार नाही, आणि मी आईला तेच सांगितलं. पण आता आई स्वतःच्या मनानं तिला जसं योग्य वाटेल ती करू शकते, मला जसं योग्य वाटेल तसं मी करू शकते. जर तुमच्या लेकी ते योग्य नसेल तर मग ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट टाइम वापरलं जाणार नाही. जिथं जिथं ज्याचा वापर आहे तिथंच तो वापर केला जाईल. तर आता मी बनवत आहे मकाना खीर. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, ड्रायफ्रूट वगैरे तेलात भाजले आणि त्यामध्येच दूध टाकलं, त्याला म्हणणे फोडणी देणे. खिरीला जी फोडणी असते ना ती मी आधी पण देते, नंतर पण देते, म्हणजे वरून पण देते. आणि मकाना जो होता तो तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. कस्टर्ड पावडर जी होती ते 2 चमचे घेतलेले आहेत. खीर म्हणलं दुधाची की कस्टर्ड पावडर वापरते. आणि आता केवडा इसेन्स जे असतं ना ते वापरलेलं आहे. मी असं ऐकलेलं आहे की केवडा इसेन्स जे असतं ते स्वामीजींना म्हणजे प्रिय आहे, तर त्यामुळे काय केलं की म्हणलं होतं घरामध्ये. पण एक सांगते, याचा फ्लेवर म्हणावा तेवढा म्हणजे एखाद्याच्या आवडीवर आहे बरं का,
की असं असं नाही की म्हणजे मला जो आवडला तो तुम्हाला आवडेल किंवा तुम्हाला जो आवडला तो मला आवडेल असं नाही आहे. त्यामुळे थोडासा वेगळा आहे फ्लेवर. तुम्ही ज्या वेळेला वापर चाल त्यावेळेला पहिल्यांदा थोडंसं जपून वापरा आणि कमी ड्रॉप वापरा. एकदम हार्ड आणि उग्र स्मेल असतो त्याचा, त्यामुळे प्रत्येकाला आवडेल असं नाही. कारण मला आवडतो मुलांना तो आवडत नाही आहे त्यामुळे सांगत आहे. तर आता टाकलेलं आहे, झालेलं आहे आपली खीर. वरून थोडीशी तुपाची धार. आता बनवत आहे मी कोशिंबीर. ही जी रेसिपी आहे सगळी मी तुम्हाला फास्टमध्ये शेअर करत आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी पूजा, माझं डेलीचं जे काय पूजेचं रुटीन ते पण, मांडणी त्याचबरोबर स्वयंपाक सगळं शेअर करत आहे. व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी काय केलेलं आहे की होता होईल तेवढा 20-22 मिनिटात क्लिअर करण्यासाठी मी पट 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 शेअर करत आहे. ह्या सगळ्या रेसिपी डबल नव्हे तर कितीतरी वेळा आहेत, खूप साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत. आत्ताच गेली काही 1-2 महिन्यामध्ये मी रेसिपीचं प्रमाण कमी केलेलं आहे, कारण खूप साऱ्या हेवी आणि नवनवीन रेसिपी ट्राय केल्यानंतर बॉडीवरती इफेक्ट जो आहे तो जाणून आला. वजन आमचं झटक्याने वाढलं गेलं त्यामुळे ना मी रेसिपी ज्या असतात ना, म्हणजे अशा हेवी रेसिपी असतात किंवा नवीन नवीन रेसिपी करणार इथून पुढं, पण एका व्हिडिओमध्ये एकच तुम्हाला रेसिपी शेअर केली जाईल आणि एकदा एकच बनवून खाल्ली जाईल. कारण त्याचा इफेक्ट एवढा झाला की अचानक झपाट्याने आमचं 4-4, 5-5 किलो वजन वाढलं गेलं. आणि मग ते हेल्थला तर बरोबर नाही आहे, कारण मी जरी तुम्हाला शेअर केलं तर तुम्ही पण तेवढं काय एकदम करून खाणार नाही. त्यामुळे मी विचार करते की एखाद्या वेळेस एक स्पेशल एखादी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचली, तुम्हाला मिळाली, की जेणेकरून तुम्हीही त्या छानपैकी करचाल आणि तुम्हाला ती समजली जाईल. आजचा नैवेद्य काही नाही, एकदम सिंपल होता. पांढरा भात होता, वरण होतं, महाराजांचं वरण सेपरेट काढलं आणि बाकीचं जे आहे ती मी त्याची आमटी बनवलेली आहे. तर आज ना चपाती नाही, काही नाही आहे, आपलं जे रेग्युलर साधं सिंपल जो काही नैवेद्य. कारण एवढ्या सगळ्यातून तेवढ्याला खूप वेळ झाला असता आणि पुन्हा जे गेल्या गुरुवारी घडलं तेच 12:30 आणि 1 वाजले असत्या म्हणून. तर असो आता पूर्णपणे नैवेद्य मी आणून ठेवलेला आहे. आता जसा सकाळी दाखवला खाली बरोबर चौकोन काढायचा आहे पाण्याचा आणि त्याच प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. गेल्या वेळेला नैवेद्यामध्ये सुद्धा मला कमेंट आलेल्या होत्या की भात जो आहे ना तो आता जसा मी घातलेला आहे तसा घालायचा, भाताची एक मूद न ठेवता 2 मूद ठेवायच्या. तर मी तेच केलेलं आहे. तुमच्या प्रत्येक कमेंट ज्या होत्या ना त्या प्रत्येक कमेंटचा मी जे काय आहे ते इथं वापर केलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्या काही सांगितलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या वापरलेल्या आहेत. आता त्यातून पण जर राहिलं असेल तर ते पण सांगावं, पण एकटे आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्याल की मी डोक्यामध्ये कुठलं कुठलं ठेवणार. तरी पण मी म्हणेन माझं माइंड बऱ्यापैकी आहे, बऱ्याचशा गोष्टी डोक्यात ठेवतात. तर आता सगळेजण जेवण करत आहोत, मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करावं, नवीन असाल पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करावं. चला बाय.